इंदोरीकर महाराज कीर्तनातून सामाजिक प्रबोधन करीत असतात. यामुळे अनेकांचे संस्कार स्थिरावलेत. तरुण तरुणींनी आदर्श घेतले. एका कीर्तनातून उभारलेल्या वादाची दिलगिरी व्यक्त देखील केली. मात्र संधी साधून एका व्यक्तीने दुरून विरोध दर्शवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. कीर्तनात येऊन विरोध करून दाखवा, त्याचा परिणाम काय होतो असे खुले आव्हान नाव न घेता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना सोलापूरच्या टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण यांनी दिले. सटाणा येथील पाठक मैदानावर इंदोरीकर महाराजांचे कीर्तन पार पडले. शिवसाम्राज्य प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण सोनवणे व प्रतिष्ठानच्या सदस्यांनी महाराजांचे स्वागत करून उपस्थितांचे स्वागत केले. कीर्तन सुरू होण्यापूर्वी सोलापूरच्या टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण यांनी इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनातून केलेल्या वक्तव्याची दिलगिरी व्यक्त करूनही सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचे नाव न घेता कीर्तन काय असते हे त्यांना काय माहिती, दारू सोडणे, व्यसनमुक्ती, घरगुती अडचणी, मुलांवर संस्कार हे इंदोरीकर महाराज प्रबोधनातून विविध ग्रंथांचे दाखले देऊन सांगत असतात. हे विरोध करणाऱ्यांना काय माहिती, हिम्मत असेल तर महाराजांच्या कीर्तनात येऊन दाखवा असे खुले आव्हान कविता चव्हाण यांनी दिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तमाशाची गर्दी कीर्तनाकडे वळू लागल्याने कीर्तनामध्ये तरुण व तरुणींचा सहभाग अधिक वाढत असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. खरं बायांनो, मला महाराजांनी किंवा सगळ्यांनी गप बसा, भांडण करू नका, जे प्रशासन आहे ते हातात घेऊ नका म्हणून आम्ही गप बसलो. कारण हे ऐकून घ्या, आम्ही आमचे महाराज आमचे देवत आणि आपण गप्प बसलो म्हणून आज ती शेपरलेली आहे. आपण हे त्या आधीच काहीतरी करायला पाहिजे, त्याला चांगला चोप द्यायला पाहिजे होता. जेव्हा आपल्या देवाबद्दल ती एक चालत होती, देवामध्ये शेरडी शिंगणापूर मध्ये देवळात घुसत होती, कारण देवळात महिलांनी घुसू नये ह्याच्या मागे काहीतरी तत्व आहे. मी महिला असून इथून सांगते, कारण जेव्हा आपण तिला सोडलं ना, ती आज एवढी शेपारली आहे की आपले जे धर्मगुरु आहेत, जे आपले समाजाचे प्रचारक आहेत, त्यांना सुद्धा सोडवणं गेले. अरे कीर्तन काय असतं, कीर्तन काय असतं, दारू सोडणं काय असतं, व्यसनमुक्ती काय असते ते महाराजाकडून शिकावं. कधी कोणत्या कीर्तनकारांना पोरं जाऊन बसलेत का? कधी कोणत्या महाराजाचं कीर्तन होतंय, कोणते हे होते, तिथे पोरं जाऊन बसलेत का? आज महाराज महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असू दे, सगळ्यात जास्त युथची संख्या असते. सगळ्यात जास्त युथ लोकांची संख्या, युथ लोकांची का? कारण सगळ्यात मोठे जे समाज प्रबोधनकार आहेत ते महाराज आहेत. आणि ही आली मोठी बोलायला, इथं नगरला येणार होती म्हणे, नगरला येऊन दाखव, नगरला आयला. हे आपण नाही, हे आपण बायांनी त्याला शेपारून ठेवले. जेव्हा झिंजा धरून बळू ना, तेव्हा त्याला कळेल काय असतं ते. महाराज आम्ही तुमच्या लेकी आहोत, आम्ही तुमच्या बहिणी आहोत, कधी तुम्ही एकटे समजू नये. आणि असला थोत्ताड ह्याला तर तुम्ही घाबरूच नये, उलट ह्याच्यापेक्षा जास्त करून दाखवावा. आणि काय असेल ते आम्ही जे तुमच्या पोटी जन्म घेतलेले, आम्ही तुमच्या भगिनी, तुमच्या ज्या लेकी आहेत, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहेत. अरे काय बोलतीये, माईक मध्ये, इंटरव्ह्यू मध्ये, लाईव्ह मध्ये बोलायची हिम्मत असेल तर समज बोलून दाखवावं, बघ तुला काय ते कळतंय. आणि आमच्या सोलापूर मध्ये, आमच्या सोलापूरचा अग्रेसिव्ह तर कुठेच मिळणार नाही तुम्हाला, एवढा बाय आमच्या खतरनाक आहे सोलापूर मध्ये बघितल्यानंतर. हायच तर बायांनी काय असतं, बायांची एक संस्कृती आहे, बाया राहणं, बोलणं, बिलणं थोडं व्यवस्थित पाहिजे. कारण आपण महाराज, अरे असले पापा कुठे जाऊन फेडताल तुम्ही? मला कधी कधी ते शेरडी शिंगणापूर ते देवळात घुसते ना, ते मला कधी कधी भीती वाटते, आला देव कुठं झोपला असेल का, ह्याला का पाप करत नाही. मला कधी काही चुकीचं काम केलं, कोणी भिकारी जरी भीक मागायला आला आणि मी त्याला पैसे दिले नाही तर मला पाप वाटतं, आयला आपण पैसे दिलो ना आज देव आपल्याला पाप करेल. आणि हिला काय, देव काय कुठे गेलीत का म्हणते मी, कारण देव गेली नाही, देव आपल्या आपल्या हातात हे काम सोपवलेलं आहे, आपल्या हातात करा म्हणून. कारण खरंच वाईट वाटतं. माझे मित्र आणि आदरणीय एपीआय देवेंद्र शिंदे साहेब आणि इथले आयोजकांनी मला इथे इन्व्हाइट केलं. आणि माझा जो ग्रुप आहे टायगर ग्रुप, हे नेहमी जे गोरगरीब आहेत, ज्यांच्यावर मुद्दा म्हणून अत्याचार होतो, त्याच्यासाठी काम करणार आहे. आज आमच्या अध्यक्ष साहेबांनी जे हे मोठी गोष्ट होती ते त्याच्यासाठी म्हणून आम्हाला इथे पाठवले आपल्या गावामध्ये. आणि माझा महाराजासाठी जीव तरी गेला तरी मी पर्वा करणार नाही, म्हणजे आई शपथ खोटं बोलून सांगते. कारण माझा एकटीचा जीव गेला तर काय फरक पडणार?
आदरणीय श्रीकांत चव्हाण सर ड्रिंक करत होते महाराजाच्या येरवाड्याच्या एका प्रोग्राम मध्ये. येरवाडाचे जेलर एक माझे मामा आहेत युटी पवार, त्यांच्या प्रोग्रामला त्याने इन्व्हाइट केलं. महाराजाचं जेव्हापासून कीर्तन ऐकलं, गव्हर्नमेंट सर्वंट होते माझे भाऊ, त्यांनी ड्रिंक सोडली. कारण माझ्या भावांचं माझं घर त्यांनी वसवलंय, त्या महाराजासाठी मी उभा राहू नका का? हबप इंदोरीकर महाराज यांचे 8 वाजता सुरू होणारे कीर्तन 9:30 वाजता सुरू झाले व त्याची समाप्ती 11:30 वाजता झाली. असे असताना देखील कीर्तन ऐकण्यासाठी पाठक मैदान खचून भरले होते. परिसरातील बंगल्यांवरील गॅलरी व छतावरही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शहर व तालुक्यातील नागरिकांनी कीर्तनाला मोठा प्रतिसाद दिला. शिवजयंतीच्या दिवशी शिवसाम्राज्य प्रतिष्ठानने मासाहेब जिजाऊ चौकात मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यास शहरातील महिला व पुरुषांसह तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला.